जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चॅनल वर आपले मनापासून स्वागत। स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख शिलेदार, देशाचे प्रथम शिक्षण मंत्री आणि आधुनिक शिक्षणाचे जनक असलेले भारतरत्न मौलाना आझाद यांच्या जयंती निमित्त भारतरत्न मौलाना आझाद सोशल एज्युकेशन अँड स्पोर्ट असोसिएशनच्या मार्फत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला। मागील 10 वर्षापासून मौलाना आझाद असोसिएशन अशा प्रकारचे पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील कर्तव्यगार लोकांना आणखी चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे। यंदाच्या आदर्श आमदार पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत बडगाव शेरीचे आमदार सुनील अण्णा टिंगरे, आदर्श नगरसेवकांचा बहुमान नगरसेवक रफिक शेख, नगरसेवक प्रदीप गायकवाड, नगरसेविका कविता भरत वैरागे, नगरसेविका फरजाना अयुक, नगरसेविका पल्लवी जावळे, नगरसेवक हिमाली कांबळे यांना मिळाला। तसंच आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून दिल्याबद्दल आदर्श पत्रकार पुरस्कार टाइम्स ऑफ इंडियाचे गीतेश शेलके, टाइम्स ऑफ पुणेचे सतीश राठोड, लोकमतचे निखिल गायकवाड, झी न्यूजचे साजिद खान, पुढारीचे अशोक मरोड यांना आदर्श पत्रकार या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। आदर्श समाजसेवक म्हणून मनसेचे रुपाली ठोंबरे, मंजूर शेख, प्रसाद महादेव बाबर, जावेद खान, फादर एरिक, वच्चू सिंग, मिलिंद गायकवाड, मिलिंद अहिरे, मोहम्मदीन खान, डॉक्टर सुमैया रेशमा यांना देण्यात आला। आदर्श डॉक्टर पुरस्कार ससून रुग्णालयाचे डॉक्टर सरफराज पठाण यांना, तर आदर्श पोलीस अधिकारी पुरस्कार ACP चंद्रकांत सांगला यांना प्रदान करण्यात आला। यावेळी असोसिएशन तर्फे रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याचे उद्घाटन अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी केलं। या रोजगार मेळाव्याचे संयोजन टाइम्स ऑफ पुणे आणि जॉब किंग इंडिया यांनी अगदी यशस्वीपणे केले होते, ज्याद्वारे 118 तरुणांना रोजगार देण्यात आला। दरम्यान यावेळी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे 2.5 वर्षाच्या अरिबा शेख हिने केलेल्या जागतिक विक्रमाचं प्रमाणपत्र देखील देण्यात आलं। तसंच माजी राज्यमंत्री हाजी इब्राहिम शेख यांनी कोरोना काळात केलेल्या मदतकार्याची दखल घेत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन तर्फे त्यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंटनं प्रतिनिधी मेहबूब सर आदम सय्यद सिकंदरजी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। यावेळी अध्यक्ष अमानत शेख, माजी राज्यमंत्री ज्ञानेश्वर कांबळे, माजी कुलगुरू डॉक्टर SN पठाण, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते। पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।